अशा प्रकारे मित्रांनो इथे वेकेन्सी आहेत. आपण बघू शकतो की सिव्हिल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी जे आहे त्यांना 11 वेकेन्सी आहेत, मेकॅनिकलला 3, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्सला 4, कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी MSc कम्प्युटर सायन्सला 9 वेकेन्सी आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 3, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 2, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 1, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन 1, सॅटेलाईट कम्युनिकेशन 1, एरोनॉटिकल एरोस्पेस एव्हिनिक्स 3, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग 1 आणि टेक्सटाईल इंजिनिअरिंग 1. अशा प्रकारे ह्या वेकेन्सी आहेत मित्रांनो. तर ह्या वेकेन्सीसाठी अर्ज कसे करायचे आहेत, काय करायचे आहेत, ते ऑनलाईन आपल्याला जे काय अर्ज करायचे आहेत ते आणि त्याची पूर्णपणे वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे हे नोटिफिकेशन आहे या वेकेन्सीजचं. तर तुम्हाला हे जे वेकेन्सीचं पूर्णपणे नोटिफिकेशन हवं असेल, सिम्पल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टाग्राम आयडी आहे, त्या इंस्टाग्राम आयडीला तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला हे जे पूर्णपणे जी PDF आहे ती तुम्हाला मी देऊ शकतो. तर सिम्पल तुम्ही इथे बघू शकता की एज लिमिट यांनी सांगितलं 20 ते 27 वर्ष 1 जुलै 2021 आधी, म्हणजेच थोडक्यात जे वय असं ते 2 जुलै 1994 ते 1 जुलै 2001 याच्या मिडलमध्ये असावं. त्याच्यानंतर पुढे बघूया एज्युकेशन क्वालिफिकेशन काय हवं आहे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला सिम्पल जे काय तुम्ही ॲप्लिकेशन देणार आहात ते डिग्री असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर यांनी नोट जे काय दिलं, टिप्स दिल्या, ते आपल्याला वाचणं एवढे काय गरजेचं नाही आहे. आणि जे काय मी तुम्हाला दाखवलं म्हणजे वेकेन्सीज ज्या आहेत अशा प्रकारे या वेकेन्सीज आहेत, म्हणजे कोणकोणत्या विषयात तुम्हाला डिग्री हवी ते इथे सविस्तर आहे. सिम्पल तुमच्याकडे नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर टाईप ऑफ कमिशन म्हणजेच जे काय ग्रँड कमिशन आहे त्याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर परमनंट कमिशनचे आहेत अँटीडेट्स, म्हणजे बाकी सगळ्या त्यांनी बऱ्यापैकी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आणि जी ट्रेनिंग असणार आहे तुमची, ट्रेनिंग पूर्णपणे 39 वीक्सची असणार आहे. म्हणजेच तुम्हाला एक आपण धरू की 4 वीक्सचा 1 महिना, म्हणजेच 1 वर्ष आपण आसपास धरू शकतो, कारण 52. त्यानंतर यांनी टर्म्स अँड कंडिशन आपल्याला इथे सांगितले आहेत कशाप्रकारे आहेत ते, आणि पे लेवलसुद्धा इथे सांगितलेले आहेत, म्हणजेच पे लेवल कसे असणार आहे, काय असणार आहे ते, रँक कशी असणार आहे, त्यांच्यानंतर मिलिटरी सर्व्हिस, म्हणजे टोटल यांनी सविस्तर आपल्याला पूर्णपणे ही जी आहे ते आपल्याला नोटिफिकेशन दिलेली आहे. ही नोटिफिकेशन सिम्पल मी तुम्हाला जसं सांगितलं की आपल्या इंस्टाग्राम आयडीवरती मिळून जाईल. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन तर करायचंच आहे आपल्याला. इथं हाऊ टू अप्लायमध्ये तुम्ही बघू शकता की जॉईन इंडियन आर्मीच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो की इथे आपल्याला कोणतीच फी नाही आहे, म्हणजे ॲप्लिकेशन देण्यासाठी कोणतीच फी नाही आहे. जर तुम्ही 18 ते 27 या एजमध्ये असाल आणि तुम्ही जर या क्वालिफिकेशन तुमचं डिग्री झाली असेल संबंधित विषयांमध्ये, तर तुम्ही ही जी आहे तुम्ही या गोष्टींसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो. यांनी अजून एक इन्स्ट्रक्शन आपल्याला असं दिलं आहे की ही जी टेंट आहे, इंटरव्ह्यूची डेट वगैरे आहे ती मागे पुढे होऊ शकते, यात कोणतंच हे नाही. लास्टला तुम्ही इथे बघू शकता की ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी ओपन इन 25 फेब्रुवारी 2021, 3 वाजल्यापासून सुरू झाले ती 26 मार्च 2021 शेवट इथपर्यंत ती आहे, म्हणजे आपल्याला 26 मार्चच्या आधी हे ॲप्लिकेशन द्यायचं आहे. तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह, अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.